रायगड लोकसभा निवडणूक संदर्भात माणगावात दक्षिण रायगड भाजप युवा मोर्चाचा नमो मोर्चा 400 पे चर्चा मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, मनसे महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची गौरवशाली वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. तर भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी तरुणांचे भवितव्य भाजप पक्षात सुरक्षित आहे, आपले उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारात भाजपने मुसुंडी मारली असून आपण सर्वजण ताकदीने कामाला लागलो आहोत. रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या 7 मे रोजी होत असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माणगाव जवळील तिलोरे फाटा येथील हॉटेल मानसमध्ये दक्षिण रायगड भाजप युवा मोर्चाचा नमो मोर्चा 400 पे चर्चा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे, दक्षिण रायगड भाजपचे जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील, भाजप महिला मोर्चा प्रदेश सचिव यशोधरा गोडबोले, भाजप महिला मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष हेमा मानकर, उपाध्यक्ष राजेश मपारा, सोपान जांभेकर, सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते, रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग, ज्येष्ठ नेते संजय अण्णा ढवळे, भालचंद्र महाले, प्रशांत शिंदे, भाजप नेते चिन्मय मोने, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष सुशील शर्मा, प्रदेश राष्ट्रवादी प्रवक्त्या ॲडव्होकेट सायली दळवी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.